त्यांना विचारलं, त्यांचं म्हणणं आहे की 5,135 रुपयाची काहीतरी इन्शुरन्स आहे, ठीक आहे, ज्याची पावती आहे तेवढे पैसे सोडून बाकीचे जी उर्वरित पैसे आहेत ती त्यांना परत द्यायला सांगा. अधिकाऱ्यांना एखादा रस्ता जर आढळला असेल तर तुमचा वयवाटीचा जे रस्ता असेल, नकाशातला रस्ता असेल किंवा नंबर बांधावरचा रस्ता असेल तर करून द्यायच्या अधिकार आहेत ना तुम्हाला. मग त्यांचा अर्ज आल्याच्या नंतर त्याच्यावर का कारवाई केली नाही? आताच नाही, 1 वर्षापूर्वी अर्ज दिलाय म्हणते. निकाल मी दिलाय, निकाल देऊन काय झालं? तरी बी अडवलंय असं कसं हो? निलंगा तालुक्यातील व औसा विधानसभेतील 68 गाव हे कासार शिशी येथे आपत तशी कार्यालयाशी औषधचे आमदार अभिमन्यू पवार हे जोडत आहेत. निलंग्याच्या जवळपास 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असणारे 30 ते 32 गावांचा ग्रामपंचायतचा ठराव आमच्याकडे आलेला आहे. आम्ही प्रतिसमितीच्या माध्यमातून आपणालाही निवेदन दिले, पालकमंत्री साहेबांना सर्वांना निवेदन दिलेले, याच्यावरती आपण 32 गावच्या नागरिकांवरती जो होणार अन्याय आहे. तुमचं म्हणणं माझ्या लक्षात आलंय की जी गावं निलंग्याला जवळ पडते तीन गावं निलंग्याला जोडू द्या, जी गावं कासरशीला जवळ पडते ती कासरशीला जोडू द्या. तुमचं राजभवन आहे, त्या पद्धतीनं मी संबंधित महसूल मंत्री, संबंधित मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकारी त्याला लढला तर त्या अधिकाऱ्यासाठी माझी प्रेमाची सूचना आहे की तुम्ही नोकरीला लागल्यापासून ते आजपर्यंत तुमची लाच लुचपत विभागाच्या एसपीला पत्र देऊन चौकशी करायला आहे. हा तुम्ही हे कसं आहे, तुमची गरज का आता तुम्ही नाटक करू नका. तुम्ही जर नाक केलं ना थोडा नाक करीन मग. आणि माझ्याकडनं आता खालून गेलेल्या काही अधिकाऱ्याकडनं माहिती बी घ्या मग कशी पद्धत असते. मी निस्ता असं सोडित नाही कोणा, कोण आहे त्यांना सांगावं असते. अजिबात नाटक नको. आणि त्यांनी जर कोणा काय म्हणले तर मला नाव सांगा कोणा. आमदार खासदार त्याला काय बघायची गरज नाही, माझी मी समजून सांगतो काय. खासदार तर जाते सतीश गोरबा कांबळे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.